राष्ट्रवादीतल्या आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातले काही अपडेट्स आहेत, कारण आज पहिली सुनावणी या अपात्रतेसंदर्भातली पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होईल. चार साक्षीदारांच्या उलट तपासणी यामध्ये घेतल्या जाणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये ज्या काही बाबी घडल्या त्याचे सगळे अपडेट्स महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेत. पुढारी न्यूजवर त्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहिल्यात. आणि आता आजपासून राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भातली ही सुनावणी सुरू होतीये. चार साक्षीदारांच्या उलट तपासण्या घेतल्या जातील असं समजतंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सगळी सुनावणी पार पडेल. आता उलट तपासणीसाठी कोणते आमदार नेमकं उपस्थित होत आहेत आणि नेमकं काय त्या संदर्भात ते स्टेटमेंट देत आहेत त्याच्यावरून ही पुढची सगळी प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पडते हे बघणं महत्वाचं असेल. एकंदरीत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये काय काय बाबी घडल्या होत्या तेच सगळे निकष इथे सुद्धा लागू होतात का हे सगळं बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. आणि आजपासून ही जी सुनावणी सुरू होते त्याची प्रक्रिया हळूहळू पुढे गेल्यानंतर येत्या काळात या संदर्भातलं चित्र सुद्धा तितकंच स्पष्ट होईल. मात्र आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एकीकडे शिवसेना अपात्रता संदर्भातला आमदार अपात्रता प्रकरणातला निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादीतली जी फूट झालेली आहे त्या संदर्भातलं आमदार अपात्रता प्रकरण आजपासून सुनावणीसाठी पुढे येत आहे. प्रतिनिधी अजय मानेंकडून अपडेट्स घेऊया. अजय, आजच्या सुनावणीची सगळी प्रक्रिया कशी असेल आणि मुख्य म्हणजे ज्यांची उलट तपासणी घेतली जाईल ते आमदार नेमके कोणते असतील? आपण जर पाहिलं तर आता जशी ठाकरे गटाची सुनावणी झाली तशी आजपासून जी आहे ती मुख्य सुनावणी जी आहे ती राष्ट्रवादीची सुरू होणार आहे. आणि राष्ट्रवादीतून दोन्ही साईडची आमदार जे आहेत ते त्यांची साक्ष जी आहे त्याची उलट तपासणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी इकडून मग शरद पवार गटाकडून जर पाहिलं तर मग जयंत पाटील असतील किंवा मग इतर जे नेते असतील अनिल देशमुख असतील त्यांची उलट साक्ष तपासणी केली जाईल. तर अजितदादा गटाकडून ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे जे नऊ पहिले जे अजितदादा पकडून ज्या नऊ मंत्री आठ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्यातल्या तीन मंत्र्यांची जे ती उलट साक्ष तपासणी जी ती केली जाणार. त्यामुळे एकीकडे शिवसेनेचा वाद सुटला असतानाच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातला नवीन आणखी एका पक्षाची सुनावणी जी आहे ती राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जे ते आज होताना पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी निश्चित. अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.